आता साकार करा तुमच्या स्वप्नातलं घर। होय, आम्ही बांधून देऊ तुमच्या प्लॉटवर अगदी तुम्हाला हवं तसं घर, फक्त 1500 ते 2100 रुपये प्रति स्क्वेअर फूट दरामध्ये। दरवाजे, खिडक्या, फरशी सर्व काही तुमच्याच पसंतीने। 2000 स्क्वेअर फुटापुढील बांधकामावर चक्क अल्टो 800 मिळवा गिफ्ट। अधिक माहितीसाठी लगेच कॉल करा श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन, मोबाईल 9028062442। कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे जागर समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये खुनाच्या तपासात महाराष्ट्र शासनाने मदत करावी, हत्येसाठी जबाबदार असणारे गट आणि संघटना यांचा निपक्ष आणि सर्वकष तपास करून त्याचा न्यायिक निवाडा करावा, या प्रकरणात दिरंगाई झाल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। आज रोजी पानसरेंचे खून होऊन 8 वर्ष झालेले आहेत। 8 वर्षापासून पानसरे प्रेमी जनता, महाराष्ट्रातील सर्व लोकशाही प्रेमी जनता कॉम्रेड पानसरेंच्या खुनाचे मुख्य सत्रधार कधी अटक करणार आणि त्यांना शिक्षा कधी होणार अशा पद्धतीची मागणी करत आहे। परंतु हे सरकार मात्र मुख्य सूत्रधार आणि खुनी या सरकारला माहीत असताना सुद्धा सरकार अटक करत नाही, ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही। खरं म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने या सरकारला काही डायरेक्शन दिलेले आहेत। कोणती संस्था, सनातन नावाची संस्था जी आहे, ही संस्था या खुनामध्ये या संस्थेचा सहभाग आहे, त्या संस्थेच्या लोकांनी खून केलेला आहे असे या ठिकाणी गोष्ट लपून राहिलेली नसताना सुद्धा सरकारला सर्व खुनी माहिती असताना सुद्धा प्रमुख जे सूत्रधार आहेत त्यांना अद्यापही सरकारने अटक केली नाही। म्हणून आज महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यामध्ये या सरकारला जबाब दो आंदोलन या निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी होत आहे, सर्व राज्यभर होत आहे आणि आम्ही सरकारला जिल्हाधिकारी मार्फत असं निवेदन दिलेलं आहे। कॉम्रेड पानसरेंच्या खुनाचे मुख्य सूत्रधार आणि खुनी यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना या ठिकाणी ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आज राज्यभर हे आंदोलन होत आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।